आज आपण करणार आहोत गोड पोहे। बोल मध्ये 2 कप साफ केलेले जाडे पोहे घेतले आहेत। तुम्ही पातळ पोहे वापरू शकता। अर्धा कप पाणी ओतूया। हलक्या हाताने मिक्स करूया। मीडियम फ्लेमवर कढई ठेवली आहे, त्यात 1 टेबलस्पून तीळ टाकून रोस्ट करूया। तीळ भाजले गेले आहेत, काढून घेऊया। 1 टेबलस्पून तूप टाकूया। तूप गरम झालं आहे, त्यात 6 काजू टाकून फ्राय करूया। काजू फ्राय झाले आहेत, काढून घेऊया। आता 1 कप गूळ आणि 1/2 कप पाणी टाकूया। गूळ मेल्ट होईपर्यंत शिजवूया। महाराष्ट्रात आणि साऊथ इंडियात हे प्रसाद म्हणून केले जातात। गूळ मेल्ट झाला आहे, त्यात 1/2 कप नारळाचा चव, तीळ आणि काजू टाकूया। मिक्स करूया। गॅसची फ्लेम लोवर करूया। भिजलेले पोहे टाकून मिक्स करूया। पोहे जास्त ड्राय वाटत असतील तर थोडं पाणी ऍड करा। लीड लावून 1 मिनिट शिजवूया। 1 मिनिट झाला आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। गोड पोहे रेडी आहेत।